लोकसभेची वेचणूक वर्साचेर पावली. काँग्रेस आनी बीजेपीचो पीआर एक्सरसायज सुरू. एक वटेन काँग्रेसीचे जनगणमन, दुसरे वटेन बीजेपीची मोदी सरकाराच्या 4 वर्सांचे परफॉर्मन्साची जाहिरात. काँग्रेसीचे गोंयभर जनगणमन चल्ला. सगळ्या मतदारसंघांनी भोवन लोकांबरोबर संवाद साधपाची मोहीम. शेनवारा नमन तुका गोयकारा परवरे पावले. थंय काँग्रेसीचो ब्लॉग ना, तरी थंय लोकांकडच्यान बरो प्रतिसाद. परवरीच्या गावांत पावल्यात, परवरी मतदारसंघात. आणि हंगसर आमचे ब्लॉक नासून सुद्धा एक प्रचंड मुवमेंट हंगा दिसू पडलो. त्या खातीर हांव सगळ्या परवरीच्या आमच्या वांगड्यांक खूप धन्यवाद करतां. तसेच आमकां नागरिकांनी बरो प्रतिसाद दिलो. एक उदकाचे प्रश्नान खूप त्रस्त असा, लायटीचेय खुबशे इश्यूज आसात, आणि पेंडींग कामां इतली आसात. हंगसर एक मिनिस्टर असून सुद्धा ही जी बेजीक कामां आसात ती हांगा जायना. ह्यो खुबश्यो कडेन आमकां लोकांकडल्यान आयकुपाक मेळ्ळें. आमी परत एकदां हांगसर संघटना मजबूत करतले. आमचे एक बरो गडेकांचो ब्लॉकूय जातलो. मोदी सरकाराचे 4 वर्सां निमतान बीजेपीचो महिला मोर्चा मिडिया कडेन उलयलो. खंयची पॉलिटिकल पार्टी आसता पळय, ती एक फ्युचर म्हणजे भविष्य मनान धरूनच कसले तरी कार्यक्रम हाडटा. आणि तसे पळोवंक गेले जाल्यार 2019 हे लागीं पावले आसात. आणि केंद्रान केल्ले म्हणजे केंद्रांचे सरकार जे असतात गेले 4 वर्सां, म्हाका दिसता की अश्यो गोष्टी असे सरकार हे आम्ही पहिल्याच वेळा पळयता की ज्याने प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक लोकांक जे भुरगे असू, बायला असू, दादले असू, सगळ्या लोकां खातीर काम केले हे आम्ही पहिले पळयतात. म्हाका दिसता की लोकांपर्यंत पावोवपाची गरज असा, आणि त्याचोच भाग हो एक म्हणून आम्ही महिला मोर्चा संबंध देशभर हे सरकारान केल्ले काम लोकांपर्यंत पावोवपाचे काम करतली. आयज जर आम्ही पळोवपाक गेल्यार, खास करून परत एकदा नमूद करपाक सोदता तुमकां, मोदी सरकारान मुद्दमून डिसिजन घेतिल्लें की जर समज रेप केसीन चली जर मायनर आसा जाल्यार ताका डॅथ पॅनल्टी जावपाची, आणि जर ती मायनर ना आणि वयर आसा जाल्यार 10 इयर्साची जर ताका इम्प्रिझनमेंट जे जातले पळय ते इन्क्रीज करून 20 इयर्साचे केल्लेले आसा. आमकां आणीक एक गोष्ट हांगासर लक्षांत दवरपाची पडटली. इफ यू गो टू द फिगर्स, वेदर इट बी प्रेझंट फिगर्स ऑर द अर्लियर फिगर्स, वी मे यू नो गो टू कंपेर इट, बट म्हाका दिसता एक गोष्ट जी सगळ्यांत भितर आमी लक्षांत दवरपाक जाय ती मानसीक वृत्ती. ही मानसीक वृत्ती सगळ्यांत पयली आमी बदलपाची गरज आसा. आणि त्याचबरोबर आम्ही म्हणतात, वेन वी सी वी कॅनॉट गीव अ प्रोटेक्शन टू अ इंडिव्हिज्युअल ओव्हर हियर, बट अ इंडिव्हिज्युअल कॅन ऑलवेज ॲक्ट ॲज अ प्रोटेक्टर टू दॅट पर्टिक्युलर पर्सन. इफ ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. कॅन्सर पेशंटा खातीर वीक तयार करूक पणजे हेअर डोनेशन कॅम्प झाला. मॅक्सन्स आणि काही एनजीओनी मिळून कॅम्प दौरिल्लो. 40 वयर लोकांनी आपले केस दिला. वीक करतले जाल्यार कमीत कमी 8 इंच लांबीचे केस दिवचे पडतात. So the 3 parlors came here and they have cut almost about 40 people plus have donated their hair. I have donated almost 17 inches of hair today. And I'm very proud more than anything else that we have created an awareness in Goa that there is an, that you can do things for free. You don't have to be rich, you don't have to be intelligent. You just have to be there with cancer.org, also an NGO in Bombay who we have tied up with and actually motivated us to do this program today. हे बुलेटीन हांगा सोंपता. ह्यो खबरो तुमकां प्रुडंट ऍप, ट्विटर, फेसबूक आनी प्रुडंट वॅबसायटीचेर लायव्ह मेळटात. प्रुडंटाक फॉलो करीत रावात.
नमस्कार.